नमस्कार, आज मी तुम्हाला ब्लाऊजमध्ये होणाऱ्या ज्या ज्या अडचणी आहेत, खूप ताईंनी मला कमेंट्समध्ये बऱ्याच अडचणी विचारल्या आहेत, आज मी सगळ्यांची उत्तर देणार आहे. आणि त्या का होतात आणि त्याच्यावर सेपरेट सोल्युशन काय आहे ते सांगणार आहे. नवीन बघणारे असतील त्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि तसंच मी आज एक सांगते, सर्वांना जर कोणाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल त्या संदर्भात जर माहिती हवी असेल तर मी स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, तसंच मी डिस्क्रिप्शनमध्ये पण तो नंबर दिलेला आहे, तर तुम्ही माझ्याशी फोन करून कॉन्टॅक्ट करा, सविस्तर माहिती मी तुम्हाला सर्वांना देईन. तर आपण आता सगळे प्रॉब्लेम्स का होतात तर ते सांगते. सर्वात आपण सुरुवात करूया कटोरीपासून. तर एका ताईंनी मला विचारलं, कटोरी टक्स हा नेमका घ्यायचा कितीचा? तर हा टक्स घ्यायचं म्हणजे कसे, हे जे आपण जेव्हा कटोरीचं मार्किंग करतो, ही कटोरी जेव्हा काढतो, तर ह्या साईडला आपण जेवढं अंतर वाढून घेतो तर तेच अंतर इथे घ्यायचं आहे. मी जेव्हा कटोरीचं जेव्हा हे पॅटर्न काढलं तर ह्या बाजूला मी 1.5 इंच अंतर वाढून घेतलेलं होतं, मग तेच अंतर आपण इथे कव्हर करणार आहोत. म्हणून कटोरीचा हा टक्स घेताना ह्या बाजूने 1.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि ह्या बाजूने 1.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे. तसंच उभा टक्स घेताना जेवढं आपण ह्या पॉईंटपासून वरती अंतर वाढवलं आणि खाली अंतर वाढवलं, जे एक्स्ट्राचं अंतर आहे वाढवलेलं ते कव्हर करायचं आहे. म्हणजे हा टक्स पूर्ण ह्या पॉईंट टक्स पॉईंटचा निम्मा करून जो पॉईंट आलेला आहे तिथून मी खाली 2 इंच अंतर वाढवलेलं आहे आणि वरती 1 इंच वाढवलेलं आहे, म्हणजे हा टक्स पूर्ण 3 इंचाचा येणार आहे. शिवताना तुम्ही मार्किंग करून घ्या आणि जोडून घ्या तो, म्हणजे तुमचा टक्स परफेक्ट येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा टक्स पॉईंट धरून टक्स घ्यायचा आहे. आणि टक्स घेताना मात्र सरळ घ्या. एका ताईंनी विचारलं की त्यांचे कटोरीचे टक्स जवळजवळ येतात, तर ते का टक्स जवळजवळ येतात ते समजावून सांगते आता. तर जेव्हा आपण टक्स घेतो, टक्स घेताना सरळ रेषेत तो टक्स न येता तो तिरकस टक्स झाला तरीसुद्धा तो एका बाजूला टक्स येतो आणि हा जो आहे मेन पॉईंटला आला पाहिजे त्या ठिकाणी हा टक्स येत नाही. त्याच्यामुळे हे जे मेन तुम्ही सेंटर कसं ठरवायचा, तर जेव्हा आपण हे कटोरीचं पॅटर्न काढतो, पॅटर्न काढल्यानंतर तुम्ही हे असं एकमेकाला जवळ दुमटून घ्या. दुमटल्यानंतर हे जे खालचं एक्स्ट्राचं अंतर आहे ते कापून टाका. तुमचे पण कोणत्याही पॅटर्ननुसार तुम्ही कटोरी कापा, हे जो आहे हा सेंटर तुम्ही अगदी व्यवस्थित करून घ्या, म्हणजे हे एक्स्ट्राचा कपडा इथे निघून जाईल आणि ही जी कटोरीची घडी घालताना व्यवस्थित ह्या पॉईंटपासून व्यवस्थित ही टक्सची घडी घाला आणि घडीवरच मार्किंग करून तुम्ही हा 3 इंचाचा टक्स द्या, म्हणजे तुमची कटोरी बसताना अगदी परफेक्ट बसते आणि हे जे आहे अगदी ते सेंटरला हा टक्स येतो. हा टक्स घेण्यात चूक झाली की मग ब्लाऊज सगळा बिघडतं. हा टक्स येताना अशा पद्धतीने आला पाहिजे. शिवताना तुम्ही टक्स तिरपा घेतला तर तुमचं शोल्डर उतरतं, टक्स साईडला सरकतो, ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित होत नाही, सगळे प्रॉब्लेम्स ह्या टक्समुळे येतात. शोल्डर उतरण्याचं कारणसुद्धा हा टक्स आहे. हा टक्स तुम्ही गरजेपेक्षा जास्त मोठा घेतला तरी तुमचं शोल्डर उतरतं, त्याच्यामुळे हा टक्स परफेक्ट जेवढा आहे तेवढाच घ्या. आणि जेव्हा आपण हा कटोरा साईड पीसला जोडणार आहोत तेव्हा जोडताना परफेक्ट हे अंतर आणि हे अंतर मॅच करायचं आहे. समजा तुमचं जर कमी जास्त होत असेल तर तुम्ही कपडा ओढून जरी घेतला हा किंवा हा तरी तुमचं ब्लाऊज बिघडतं. त्याच्यामुळे पॅटर्नच काढताना तुम्ही परफेक्ट अगदी पॅटर्न काढा, म्हणजे हे पॉईंट आणि हा पॉईंट मॅच होईल अशा पद्धतीचंच पॅटर्न काढा, म्हणजे तुम्हाला शिवताना कोणताही कपडा खेचायची गरज पडणार नाही. काय होतं, हा कपडा सरळ असतो पण आपण कटोरी जेव्हा आपण ब्लाऊजवर कापतो तेव्हा ती क्रॉसमध्ये ठेवून कापतो, सरळ कापत नाही. कटोरी काढताना कधी पण तुम्ही सरळ कपड्यात काढू नका, म्हणजे अशी किंवा अशी ठेवायची नाही, ती कटिंग करताना अशी क्रॉसमध्ये ठेवायची. क्रॉसमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, हा कपडा जेव्हा आपण शिवतो तेव्हा हा कपडा ताणतो, ओढला जातो. जसं आपण गळ्याची आपण पायपिंगसाठीच्या काढतो क्रॉसमध्ये पट्ट्या, तशा पद्धतीने हा कपडा ताणतो. त्याच्यामुळे शिवताना काय होतं, आपल्याकडनं कटोरी जोडताना हा भाग जास्त खेचून जोडला जातो, त्याच्यामुळे पण पूर्ण ब्लाऊजचं तुमचं पुढच्या बाजूचं जे फिटिंग आहे ते बिघडतं. त्याच्यामुळे हे पॉईंट्स व्यवस्थित कट पेपर पॅटर्न तुम्ही परफेक्ट काढा, तुमचं ब्लाऊज कुठेच बिघडणार नाही. आणि ह्या छोट्या छोट्या बारीक गोष्टी असतात त्या आपल्याला लक्षात येत नाही, त्या कट म्हणून केल्या जातात. आणि हा पॉईंट घेताना पण परफेक्ट घ्या, इकडनं 1.5 इंचावरच हे मार्किंग करून हा गोलाकार घ्या, म्हणजे तुमचं ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसेल. एका ताईंनी विचारलं की त्यांच्यामध्ये मुंढ्यात घोळ येतो,
तर तो मुंड्यात घोळ का येतो? हे जे अंतर आहे ते गरजेपेक्षा जास्त घेतलं गेलं, कपडा जास्त घेतला गेला, हा जो तुम्ही मुंड्याचा आकार देता तो आकार देताना जास्त बाहेरून दिला गेला तर तिथे कपडा इथे एक्स्ट्रा तयार होतो, त्याच्यामुळे त्या मुंड्यामध्ये सगळ्या गुढ्या तयार होतात। समजा आपण जेव्हा ब्लाउज शिवतो, ब्लाउज जेव्हा शिवल्यानंतर हा मुंडा जोडतो, तर ह्या मुंड्याच्या भागात काय होतं, कपडा जर जास्त घेतला गेला तर ह्या ठिकाणी अशा उभ्या गुढ्या पडतात, किंवा इथे ब्लाउज घातल्यानंतर कटोरीच्या भागात ह्या ठिकाणी अशा आडव्या रिंकल्स पडतात, तर ते त्याच्यामुळेच पडतात। हा आकार घेताना, पुढच्या मुंड्याचा आकार घेताना थोडासा खोलव गट घेऊन घ्या, आणि मागच्या मुंड्याचा आकार घेताना खूप बाहेरून पण नाही घ्यायचा आहे। मागच्या मुंड्याचा आकार जेव्हा आपण कापतो, हा मुंड्याचा आकार कापताना जर तुम्ही तो खूप बाहेरून घेतला तर मग काय होतं, इथे कपडा तुमचा एक्स्ट्रा तयार होतो, मग त्याच्यामुळे तुमचा ह्या मुंड्याच्या भागात घोळ तयार होतो। म्हणून मुंड्याचा आकार पेपरवर कटिंग करताना परफेक्ट करून घ्या, तुमच्या ब्लाउजला घोळ पडणार नाही। गरजेपेक्षा कापड जास्त आलं की तिथे घोळ पडतो। आणि फिटिंग करताना व्यवस्थित छातीचा चौथा भाग कमरेच्या भागात घेताना कमर घेराचा चौथा भाग असं तुम्ही व्यवस्थित मापं घेऊन इथे पहिले खडून एक मार्किंग करून घ्या, त्यानंतर फिटिंग करा, म्हणजे तुमच्या ब्लाउजला घोळ पडणार नाही आणि फिटिंग व्यवस्थित येईल। आणि जर एवढं करून सुद्धा तुम्ही समजा शिवलं ब्लाउज, आम्ही व्यवस्थित आकार दिलेला आहे, व्यवस्थित सगळं कटिंग केलं आहे, तरी सुद्धा जर तुम्हाला घोळ येत असेल तर काय करायचं, तुम्ही बाही उसवून टाका। उसवल्यानंतर थोडा जो हा इथला गोलवा आहे तो थोडासा कट करा, किंवा जी तुम्ही ही बाही जोडतो, आपण बाही जोडताना काय होतं, हा जो गोलाकार आहे हा गोलाकार देताना त्याचा जरी आपल्याकडून बाहेर थोडासा कापला गेला तरी आपल्या ब्लाउजचा बाहीच्या भागात घोळ पडतो, बाही आणि मुंडा ह्या भागात घोळ पडतो, मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला। त्याच्यामुळे ह्या गोष्टी बारकाव्याने लक्ष देऊन काटेकोरपणे तुम्ही ह्या बघत चला। आणि काय करायचं, बाहीचं जेव्हा आपण आकार देतो तर ह्या बाजूला 2 इंच किंवा 1.5 इंच अंतर सोडूनच आकार द्या। काय होतं, हे शोल्डरच्या भागात हा भाग असा जोडला जातो, आपलं शोल्डर प्लेन सरफेस येतो ह्या भागामध्ये, हा जो पॉईंट येतो त्या पॉईंटपासून हा इथपर्यंत आपला प्लेन भाग येतो, इथून मग आपला आकार यायला, मुंड्याच्या आकाराला सुरुवात होते। त्याच्यामुळे हे आकार देताना व्यवस्थित द्या, हे आकार चुकतात म्हणून मुंड्यात घोळ येतो, एक्स्ट्राचा कपडा आपल्याकडनं घेतला जातो म्हणून मुंड्यामध्ये घोळ येतात। अशा छोट्या छोट्या ह्या मुंड्याच्या घोळसाठीच्या गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही तेवढ्या लक्षात घ्या। पुन्हा एका ताईंनी मला असं विचारलं, कटोरी ब्लाऊज शिवताना त्यांचा गळ्याचा भाग मोठा होतो, तो का होतो? तुमच्याकडनं काय होत असेल, जेव्हा आपण गळा कापतो तेव्हा जेवढा तयार तुमचा गळा आहे त्याच्यापेक्षा, आता समजा तुम्ही कपड्यावर माप घेतलं, तुमचा 6 इंचाचा गळा असेल तर इथे कापताना गळा अधिक 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये घ्या, म्हणजे इथे 6.5 इंचाचा आपण गळा घेणार आहोत। गळा तुम्ही व्यवस्थित घ्या आणि हे मापं व्यवस्थित टाका, मग तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही। गळ्याचा आकार घेताना मात्र तो तुम्ही जर जास्त खोलगट घेतला तरीसुद्धा तुमचा गळा बिघडतो आणि गळ्याचा भाग मोठा होतो। आणि तुमची जर पद्धत वेगळ्या भागावर, समजा ही कटोरी काढणार असाल, हा भाग तुम्ही वेगळ्या ठिकाणी काढणार असाल, म्हणजे कपड्यावर तुम्ही कागदावर तुमचं पद्धतीने जर पॅटर्न वेगळं असेल की वेगळ्या कागदावर घेऊन कटिंग करणार असाल, तर काय होतं, कटिंगमध्ये तुम्ही इकडनं कपडा वाढवता, इकडनं वाढवता, इकडनं वाढवता, तर त्या वाढवण्यामध्ये काय होऊन जातं, कटोरा मोठा होऊन जातो जास्त, मग हे पॉईंट मॅच होत नाही, मग ते गळ्याचं जे आहे व्यवस्थित हा जो गोलाकार आहे तो तिथे बिघडतो, म्हणून तो तुमचा गळ्याचा भाग मोठा होतो। त्याच्यामुळे तुम्ही हे जे पॅटर्न काढाल, पॅटर्न काढतानाच तुम्ही परफेक्ट गळा व्यवस्थित कटिंग करून घ्या, मग तुमचा गळ्याचा भाग मोठा होणार नाही। एका ताईंनी विचारलं की बाही फिटिंग करताना शिलाई वर खाली होते, तर तुमची शिलाई वर खाली का होते? जेव्हा आपण हे कटोरी माप काढतो, कटोरी ब्लाऊज म्हणा किंवा फोरटेक्स ब्लाऊज, कोणत्याही प्रकारचं तुम्ही ब्लाऊज शिवत असाल, तर हे छातीचा चौथा भाग घेतलेला असतो अधिक 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असतं, तर तुमची बाही काय होते, जेव्हा आपण हे जोडतो, ह्या शोल्डरपासून बाही मागच्या बाजूला पुढच्या बाजूला आपण जेव्हा जोडतो, तुमची जोडताना जर इथे कमी पडली, समजा ह्या पॉईंटपर्यंत आलं, तुमचा इथला भाग कमी पडला, काय करतात, बाही उसून घ्यायची आणि खेचून लावतात, तर तसं अजिबात करायचं नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा बाहीचं जेव्हा हे पॅटर्न काढाल, तुम्हाला जर शिलाईत कपडा जास्त लागत असेल, तर प्रत्येक वेळेस बाहीचं कटिंग करताना इथे एक्स्ट्रा 1-2 इंच शिलाई मार्जिन घेऊन घ्या, म्हणजे तुमची बाही एक्स्ट्रा असेल, म्हणजे तुम्हाला शिवताना व्यवस्थितपणे ते पुरेल,
म्हणजे त्याचं शिलाई खालीवर होणार नाही। आणि शेवटी जेव्हा ह्या ठिकाणी आपण आकार देतो, तो आकार देताना ह्या ठिकाणी तुम्ही 1 इंच मार्जिन सोडून मग हे आकार द्या, म्हणजे तुमचा तुम्ही अशा पद्धतीने आकार देतात। डायरेक्ट जेव्हा आपण आकार देतो, हा बाहेरचा आकार देताना असा गोलाकार करून डायरेक्ट ह्या टोकाला जोडतो आणि खालचा आकार डायरेक्ट ह्या टोकाला जोडतो, तर तसं करायचं नाहीये। तुमचा हे शिलाईमध्ये एवढा कपडा जाणार आहे, खाली पहिले हे फिटिंगसाठी आपण जातो, हे कट करतो, त्याच्यानंतर आपल्या ह्या फिटिंगच्या टिपा साधारण 1-1.5 इंचापर्यंत ह्या टिपा येतात, त्याच्यामुळे हे फिटिंग हे आकार देताना तुम्ही ह्या आकारापासून हा गोलवा द्यायचा आहे। हा गोलवा असा द्या आणि हा गोलवा देताना इकडनं घेतल्यानंतर तो इथपर्यंतच येऊ द्या, इकडचं अंतर अगदी प्लेन ठेवा। ह्या 2 इंच अंतर जेवढं तुम्ही शिलाई मार्जिनसाठी अंतर वाढून घेतलेलं आहे तिथपर्यंतच तुम्हाला फक्त हा बाहीचा आकार द्यायचा आहे। हा आकार देण्यात तुम्ही डायरेक्ट टोकापर्यंत आकार देतात, म्हणून काय होतं, हे जे कॉर्नरचे पॉईंट्स असतात ते तुमचे तंतोतंत मॅच होत नाही, मग ते खालीवर होतात, तर ते फक्त तुम्ही हा डायरेक्ट गोल आकार इथपर्यंत टच करतात त्याच्यामुळे होतो। तर तेवढं तुम्ही बाहीचा आकार व्यवस्थित कापून घ्या, तुमची बाही खालीवर होणार नाही। एका ताईंनी मला सांगितलं की त्यांचं छातीत ब्लाऊज वर जातं, तर ते का जातं, जेव्हा आपण कटोरी ब्लाऊज शिवतो, आता कटोरी ब्लाऊजचं सांगते, कटोरी ब्लाऊज जेव्हा शिवतो तेव्हा जो हा टक्स, मी आधी पण तुम्हाला तेच सांगितलं, गरजेपेक्षा तो टक्स मोठा घेतला गेला तर तुमचं ब्लाऊज वरती जातं। किंवा हे जे शोल्डर आहे, काही जण कटिंगमध्ये काय करतात, शोल्डर उतार घेतात, शोल्डर उतार घेताना पण तो कमी जास्त प्रमाणात घेतला गेला तरी ब्लाऊज वरती जातो। किंवा जेव्हा ब्लाऊजचं तुम्ही ही योग पट्टी जोडता, ती लहान मोठ्या प्रमाणात जरी जोडली गेली तरी ब्लाऊज वरती जातो। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, ब्लाऊज कट करताना व्यवस्थित करा, योग पट्टी काय करा, हे दोन्ही भाग जोडून घ्या, त्यानंतर खाली जेवढा भाग शिल्लक आहे तो मोजून घ्या, त्यानुसार योग पट्टी काढा, ती जोडा, म्हणजे खालचा भाग, हे बघा हा खालचा भाग आणि वरचा भाग शोल्डरचा परफेक्ट ब्लाऊजची उंची, मागचा भाग पुढचा भाग अगदी परफेक्ट उंची त्यांची आली पाहिजे। ती उंची परफेक्ट आली का तुमचं ब्लाऊज वरती जाणार नाही। आणि गळ्याची पायपिंग करताना अगदी व्यवस्थित बारीक पायपिंग करा, तुमची पायपिंग जाड जरी येत असेल तर पायपिंग लावताना ती खेचून लावा, म्हणजे तुमची पायपिंग व्यवस्थित बसेल आणि शोल्डरला ब्लाऊज टाईट होईल। शोल्डरला ब्लाऊज टाईट झाला म्हणजे तो छातीत पण तो व्यवस्थित बसेल। आता एका ताईंनी मला विचारलं की त्यांचं आहे ना, ह्या ठिकाणी जेव्हा हा टक्स घेतो त्या ठिकाणी इथे खूप गुढ्या पडतात, तर त्या का पडतात, काय होतं, आपण जेव्हा हा टक्स घेतो, तर हा टक्स घेताना मी तसं मागील व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलेलं आहे, तसं आज पुन्हा एकदा सांगते, जेव्हा आपण हा टक्स घेतो, इथे वहीवर तुम्हाला सांगते, हा टक्स घेताना आपण काय करतो, असा टक्स असतो, शिवताना डायरेक्ट असा तिरपा शिवतो, तर असा तिरपा नका शिवू, मागचा टक्स घेताना शिलाईमध्ये टक्स हा थोडासा इथपर्यंत प्लेन येऊ द्या आणि मग थोडासा खाली असा गोलाकार येऊ द्या त्याला, अशा पद्धतीने हा टक्स घ्या, म्हणजे वरचा जो भाग आहे इथे असा त्रिकोण न येऊ देता डायरेक्ट कपड्यावर एकदम कडेला टिप येऊ द्या, जसं आपण फोर टक्स ब्लाऊजला कडेचा टक्स दाखतो कडेला, त्या पद्धतीने हा टिप येऊ द्या, म्हणजे तुमच्या ज्या मागच्या टक्सच्या ठिकाणी घोळ पडतो तो पडणार नाही। अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला अडचणी येतात। अजून तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही विचारा मला, मी प्रत्येकीच्या अडचणीचं निरसन करेन। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।